रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र शासनाकडे सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार आणि चर्च जनतेसाठी खुले करण्यात यावे यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं एसटी बसेस मॉल सुरू केले आहेत, त्याप्रमाणे विविध धर्मियांची प्रार्थनास्थळं उघडण्यास परवानगी द्यावी, शासनाचं नियम पालन करून प्रवेशासाठी परवानगी देण्यात यावी, तसेच लॉकडाऊन काळातील सर्व लाईट बिल माफ करण्यात यावं यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. जालन्यातील चंदनझिरा शहरातील सिद्धिविनायक मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी मराठवाडा अध्यक्ष ब्रह्मानंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे. आज रिपब्लिकन पक्षाचे नेते आदरणीय रामदास आठवले यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रभरामध्ये रिपब्लिकन पक्षानं आंदोलन करून निदर्शनं करून सर्व मंदिरं प्रार्थनेसाठी पूजेसाठी उघडे करावं ही एक आमची मागणी आहे. त्याच्यातला एक भाग म्हणून जालन्यामध्ये आज आम्ही गणपती मंदिर चंदनझिरा या विभागामध्ये गणपती मंदिराच्या समोर त्याला प्रवेश द्यावा, मंदिरामध्ये प्रवेश द्यावा, प्रार्थनेला प्रवेश द्यावा, पूजेला प्रवेश द्यावा यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये आम्ही शासनाला ही विनंती करतो की तुम्ही एसटी महामंडळ सुरू केलं, मॉल सुरू केले, दुकानं सुरू केलेत, त्याप्रमाणेच काही बंधनं घालून मंदिरामध्ये प्रवेश देण्याच्यासाठी आम्हाला बंधनं घाला आणि सर्व मंदिरामध्ये मग मंदिर म्हणजे हिंदूंची सर्व मंदिरं, मस्जिद, बौद्ध विहार, चर्च या सर्व मंदिरांना तुम्ही आम्हाला प्रवेश देण्याची हे करावं. आमच्यासोबत या या गणपती मंदिराचे पुजारी डोके महाराज हे सुद्धा आमच्यासोबत आहेत. आमच्या रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते आमच्यासोबत आहेत. राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.